चल पटकन गंगे सासरवाडीला जायचं म्हणजे एकदम कडक कपडे घालून जावं लागतं असं आहे गावचा जाव आहे ना पटकन बस लय जाम खुश आहे बघ मी आज तुला माहिती ना मला आज काय खायला भेटणार आहे अगं दोंडेच्या महिन्यात आमरस खायला गेल्यावर अंगठी घातली होती ना तो पण जेवढं जाम खुश नव्हतो तेवढं आज खुश आहे कारण माझी आवडती वस्तू ना यायला फसवासा लागला बस पटकन काय न मिळती वस्तू का काय कधी खाल्ली होती का नव्हती अगं पण मला भेटती ना वस्तू ती खायला हा कधी न खाल्ल्यागतच करताय बासुंदी बस त्याला हगवणी हगवणी बिगवणी बसायचं नाही मला मला जायचंय सासरवाडीला तू ग बस चल पटकन बाबा आल्या तर अगं बाया 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 नीट बस ना येऊ का मावशी चला चला घराकडे ध्यान ठेवा आमच्या चल तीच माझ्यावर ध्यान ठेवती अगं बाबा 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 हे इकडून कुठे कुणीकडे सासरवाडी हे इकडे का मला वाटलं बंद आली का काय चला जावं यायची वेळ झाली साखर आणायला सांगितली ती साखर तर आणली हा खुशी ग खुशी ग किती करते उशीर ग आयला काय बिंडूक माणूस आहे रे मी साखर आणायला मीच उशीर केलाय आणि मीच तिच्या नावानं बॉम्ब आलते खुशी ग खुशी बाय 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 किती उशीर केलाय किती सर्दी झाली मला तरी मी दवाखान्यात गेले नाही स्वयंपाकाला उशीर न ग म्हणून लाज वाटाय पाहिजे तुम्हाला बरे कुठं लाज बीच काढत बसली ऐक लय गडबड करू नको एवढी साखर घे आणि अशी बासुंदी बनव अशी रसरशीत बासुंदी बनव ना की जावय बापून चाटून पुसून अशी वरापती पाहिजे माझ्या हाताची चव कुणालाच येणार नाही माझा लाडाचा जावय यायचाय आणि बरं लाजच यायचं होतं वय जाऊ दे चळू दे येऊ दे हा येऊन तुला 6 महिने झालं तिचा आधार आहे हा कशा लग्नाच्या आधी बापांना मी तुझ्या सांगितलं नाही सर मी जाऊ दे चळू दे जावं याची वेळ झाली चटपट तिची काम लाग आता बोलायला लागे मग तिला हा जा आज जावई माझा बसून आलं का नाही अजून मामान मामीन प्रेमान निरूप धाडीला मामान मामीन प्रेमान निरूप धाडीला धाडीला लाडाचा पांडू गेलाय सासरवाडीला लाडाचा पांडू गेलाय सासरवाडीला लाडाचा पांडू गेलाय सासरवाडीला ह्याच दोन्ही गेलाय अजिबात माणूस की नावाची गोष्ट राहिलेली नाही आय आता किती दिवस खरटीत चालावं लागतंय काय काय मग पांड्या साहेब पांड्या साहेब आणि मला बघून गाडी कवळावं लागलाय गगे उतर गाडी वळवते मला थांबय अरे आलाच का मधी बाबा कधी सुखाने कुठं जाऊन देत नाही बरं असू दे कुठं चाललं सुखाने तेवढं एक सांग मसून वाटत चाललंय यायचं का कोण खपलं काय घरातला पाडा तुझ्या खपाय ना बायको आहे की एवढी मोठी म्हणजे बायकोला खपवायचे का नाही बाबा जाऊ दे कुठं चाललाय सांग की पाडा सासरवाडीला चाललोय सासरवाडीला मला मी घेऊन चालला का तुझ्या सासरवाडीला माझी सासरवाडी का तुझी सासरवाडी हीच कळत प्रत्येक वेळी माझा राडवल सर मध्येच येतो मला लागलं पण अयो पाय अयो काय लागलं अरे पाना ह्या पायाला मला चाला यायला कसलंच पांडा अरे पण झालं काय पाय हो ना माझी गाडी गेली पांडा कोणी घातली गाडी आपल्या गावातला होरे डॉक्टर लावून डॉक्टरनी पाया गाड्यात का अर्पण त्याला म्हणलं मला दारूचा ऍड्रेस सोड ते मला या असं पुढं पुढं यावं लागे इकडं पुढं गेलो गाड्याने पायावर गाडी घातली पाडा पायची आपला बर कोणत्या पाया घातले घातले अरे काय देवळात पाया पडायला चालले म्हणे त्याला म्हणत होता दारूच्या आड्या आड्यावर सोड दारोड्या जा तिकडे तुझ्यासाठी माझ्याकडे काय टाइम ऐकलं काय मला फक्त 50 रुपये दिला दवाखान्यात जायचंय डॉक्टर म्हणत तुझा फुकट इलाज करतो फक्त 50 रुपये दवाखान्यात जाया पुरतो पैसे नाहीत माझ्याकडे अरे पांडा अरे माझा अंधार कापतो तुला माहिती नाही त्याला पांडा 50 रुपये डॉक्टर कोणत्या पाया गाडी 50 रुपये वहिनीला हात लावू नका डॉक्टरने कोणत्या पाया गाडी घातली एक काम कर जरा असं इकडे ये आणि ह्या चाकात हवा आहे का बघ मग तुला 50 रुपये देतो मग चाकात हवा असला आड्या सोडणार ना पांडा आड्या सोडतो इकडे सोडतो बघ तेवढे हाय का हाय
ajuns honor la împărerea sasărăurile la zău din ala de gantul. Sărăcii hat mă dată ajiba, sărăcii hat mă dată ajiba. Ata ia sasără da ajila, măstă pe ghi vasând de caia gala ajia. Papa maji akkan raji ana must be ki manlavar patil maji peksha gor nikla paajil ha te jamaila evlo patil net lavlav kasla tari mungin nikala hai thamba ta ek ideas kartu maji kisatna mungi maraj bar paun raha hai पाउंड टाकली मुगी बरोबर बाहेर येईल हा हे भोल्या कसली पावडर टाकतोय पातेल्यात ए भोल्या कसली पावडर टाकतोयस तू पातेल्यात आग ते चिंगे मी कराव की मुगी आहे ना निघण्याचा अग किती उशीर झाला घासून घासून तरी पण निघले नाही म्हणून म्हणलं पाऊंडर टाकमुंगी मारायची मग पाऊंडर टाकली बघते जा अरे येड्या मग एका मुंगीसाठी तू अख्खा घरदार मारायचा विचार आहे काय तुझा जा जा तिकड बघते आबा हा कमारत तुला नग मला शानपण शिकू तू हा हा तुला कुठं मी शानपण शिकू बाबा मीच वेडी व्हायचे तुझ्या नादानी आणि आईनी मला दूध आणायला लावलंय दूध आणायला चालले पण ते पातील व्यवस्थित धू बर का धुतो धुतो साडे अकरा वाजत आल्या अकराचा टायमिंग दिसत त्यांनी का काय राम राम सासरे राम 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 सासरे बोवा चुकून झालं तू तुझ्या आईला झाला र काय हिच गाल अरे काय लागा दूध कुठे दुधाचा तपास नाही अगं चिंगीला पाटल होत ना दूध आणायला हे धराय दूध आणलंय मी अयो दाजी आणि ताई तुम्ही कधी आलात जमाला झाला त्यांना येऊन तू कुठे गेलते मी दूध आणायला गेलते कुठं तुम्हाला माहित आहे का मी कसं कसं करून दूध आणलंय ते कोणाचं आणलं दूध तू एक पण जनावर सोडलं नाही सगळ्या जनावरचं दूध काढून आणलंय मी बघा बघा मी उन्हीचं किती प्रेम तुमच्यावर आजच्या गावातलं एक जनावर सोडलं नाही तिनं हा बघा जाऊ बापू माझं नाव खुशी आहे खुशी बघा आता तुम्हाला स्वयंपाक करून कसं खुश करते अहो हिच्या आजची जर तुम्ही बासुंदी खाल्ली ना असं मन तुमचं भर जायगा खुशीची खुशखुश हो जायगा तिशी मूल माझ्या अंगावर टाकला किती काही डोक्यावर पडली का काय हा एक वेळ माझ्या अंगावर शिकली असती तर तुझं असलं असतं चाललं असतं पण जावय बापूच्या अंगावर शिकते का काय हा काय तिथे नाक आहे का काय हात धुवून हात धुवून कर बासुंदी सगळे काय हा सासूबाई बस हे वस्तू ते ना जावय जाऊ पर्यंत राहा चांगली बनवा बासुंदी काय आता बनवते बघा बन ए तुम्ही मदत करा त्यांचा जावा हा
काय जावे बापू तुम्ही बी असं ना सर्जीराव सारखा सदार तो बरा हो नका हो सर्जीराव कोण आमचं कुत्र म्हणजे चांगलं दिसत नाही असं उभं राहिलेलं घरात चला नाही अहो घरात लाईट गेली गरम होत आहे उकाडतंय हा घरात लाईट गेली म्हणजे तुमचं तोंड काळं घुबडवून तुम्हाला मी भ्यायचो चला आपलं तिकडं जाऊ बापू एका पुढे उड आहे आपला मस्त पैकी वडापाशी का पाहण्यात बसू ना आपण चला ए उरकत घ्या चला चला काही म्हणा सासरी बुवा सासरवाडीला आलं का नाही स्वर्गात आल्यावरच वाटत बघा जावायची लेटेच होती व आता सासूबाई बघा ना माझ्यासाठी खास बासुंदी बनवतात सासूबाईच्या हाताला लयच जाऊ बघा काय बी म्हणा इतक्या वेळा असतो का किती वेळ झालं बासुंदी करते पोटात कावळं ओरडायला लागलं नुसतं वडाचा पाला बघायचा का इथं बसून बसून कवा व्हायची बासुंदी काय जावाय बापू डोक्यावर पडल्यावर करायला लागलाय तुम्ही हा का एवढं काही एवढं काय बिक लागल्यावर करायला लागला का आयुष्यात कधी बासुंदी खाल्ली होती का नाही अहो ती काय मटन आहे का आमरस आहे लगेच व्हायला हा अहो असल दुधाची बनवली हा माझ्या खुशीनं हा अहो एवढी तिला सर्दी झाली पण तिनं पात्र सर्दीचा विचार केला नाही अशी रसरशीत बनवायला लागली ना म्हणूनच म्हणतोय तुम्हाला मग जरा तावळ ओरडायला लागलं जरा दम काढा की सबर का पण मी तर होत आहे जावय बापू आता मी त्या नको माझ्याने काय दमच निघत नाही अहो काय जावय बापू तुम्ही दरदम काढा आलं आलं सासूबाई राहू दे गाड मला काय राहू नाही गाड आता बासुंदी खाल्याशी काय कुठवर तयार झाली बघून येत ह्या बघा गंगे पण आले ए गंगे आता गेलते का गेलते तू किती वेळ झालं वाट बघतो तुझी काय गंगे सर्दी झाली म्हणून गोळी आणायला गेली होती सर्दी हा हा बर बर बघू इकडे मी पण तिकडेच किचन कडे चाललोय सासूबाईला सर्दीची गोळी देऊन येतो आणि चव पण घेऊन येतो काय बाबा जाव बापूची काम जाव पंडितची बघा बस बाई इथं चला आता सासूबाईला गोळी दे भोल्या आता बघ कसं मोकळ मोकळ वाटतंय नागाय मस्त तुला मोक मोक वाटणारच का आता हे तर बघ किती मोठं तो मटलं टाकला आता काय करायचं सासूबाईच्या नाकातला मटेरियल डायरेक्ट बसून गप्पाय तू एक तर आधीच उशीर झालाय माझा जावय फुक्यातलाय बाहेर आणि आता दुसरी कवा करायची बासुंदी मग आता काय करायचं बघ बोल आता एक काम करू असच हलू डबल डबल कुटाला करीत बसाय नको तू बी कुणाला सांगू नको मी बी कुणाला सांगत नाही आणि बघ जर का कुणाला सांगितलंस तर मी माझ्या भावाची पोरगी तुला देणार नाही मामाची पोरगी वाय आणि तू सांगितला बर झालं देवा माझ्या डोळ्याने बघितलं नाहीतर सासूबाईचं मटेरियल माझ्या वाटीत आणि वाटत मला जेवायचं त्या सासूबाईला येऊनच चूक केली आता बायकोला हमतो जातो यो मेलच असतो रे सासूबाईचं मटेरियल देवा अरे चुकून झालं होत ती बरोबर गंगे
पटकीने पिशव्या बरं. चल बरं, आपल्याला इथं एक एक मिनिट सुद्धा थांबायचं नाही. चल पटकी, अजिबात नाही, पिशव्या पिशव्या भर काय असेल ते कपडे भर आणि चल. पिशवी नाही आणली आपण. काय पिशवी नाही आणली? पिशवी नाही आणली तर इथली काय कपडे असेल ते गुंडा सासरवाडीला परत नाव सुद्धा काढायचं नाही जिंदगीत कधी. नाव असं काय करता, आपण इथं बासुंदी खायला आलो न खातच जायचोय. बासुंदी बासुंदीला लाभ काय आणि तिकडं? ही सगळी चुकी बघ तुझ्या त्या आईची आई त्या खुशीची आहे. जावय बापूच काय चुकत नाही. अगं सकाळपासनं हे यांना भूक लागली एवढी जाजून बनवती सकाळपासनं बासुंदी. खुशी तिथं भूकनं पारा वाढला या माझ्या जावयाचा, तिला काय अक्कल चिकल आहे करा. खुशी खुशी म्हणते बासुंदी आलाय ना बोलवायला. खुशी तूच खा, तूच खा, मला खायची नाही बासुंदी. थांबा आले काही जावय बापू का रुसल्यात माहितीये मला. सासूबाय तुमच्या लक्षात आलं ना मी का रुसलोय? मला एकट्यालाच माहिती, सांगू काय मग तुम्ही कशाला? मीच सांगते की काय ग, अहो गेल्या वर्षी धोंडेच्या महिन्यात आपण जावय बापूला अंगठी घातली नाही ना म्हणून रुसल्यात. बस अंगठीसाठी रुसल्यात वय. जावय बापू तुम्ही टेन्शन घेऊ नका, अंगठी अंगठी काय करताय हे बघा. आता का बोल्या, जा तिला सोड. कशाला? ही आपलं ती म्हैस सोड, हाय अशी बाजारात घेऊन जा आणि त्याचं काय पैसे येतील ना ते घेऊन ये. अग काय एक काय पाच तोळ्याची अंगठी करतो आपल्या लाडक्या जावयाला बस का. ओ सासरे बुवा मला अंगठीचं आम्हीच दाखवू नका, तुम्ही काय करा पण मला ती बासुंदी नाही खायचे. माझ्या लेकराला रडवलंय हो. बोंबले नको नवरा मेल्यासारखं लाडाने केली बासुंदी. लय भारी बासुंदी, मला खायचीच नाही. दाजी थोड तरी जेवण जा की थोड थोड तरी थोडी खाऊ. निवदळ ठेवतो का माझ्या? नाही नाही नाही, आता नेमका कुठं ना काय आता माझ्या लक्षात आला. अग खुशी गंमत काय झाली, जावय बापूला ही आपली चिंगी आवडली होती. चिंगी सगळं लग्न करायचं होत पण ह्या ड्युटी सगळं लग्न केलं म्हणून ती रुसल्या ती. ह्या बघा जावय बापू, लय आता रागाने तंतन करू नका, ह्या चिंगी सगळं तुमचं लग्न लावून देतो पण बासुंदी खाल्ल्या बिगर जाऊ नका आणि आमचा मान काय मोडून जाऊ नका. बघा अहो मला ही चिंगी नको, मुंगी नको. मग ह्या मुंगळ्या सांगा काय बोलताय तुम्ही सासरे बो, ह्या मुंगळ्याला काय उराव घेऊन बसतो का? काय लेकराला मारताय हो तुम्ही दाजी? अहो मी तुमच्यासाठी काही पण करेन, प्लीज खावा ना ती बासुंदी. ती काय पण आहे ना ते तुझ्याच पशी ठेव, तरी सुद्धा मला तुमची बासुंदी ना अजिबात खायची नाही. एक काम करा, आपल्या ठिकाणी काय ऐकणार नाही, जा सरपंचाला बोलवा त्यांचं ऐकतील. राईट, त्या सरपंचाला सरपणाने जाईल तरी मी बसून. अहो जावय बापू थांबा जरा, तुम्ही डोक्याची मंडई करू नका आमच्या. एवढी कष्टाने राव माझ्या खुशीनं तुमच्यासाठी बासुंदी बनवली, हा दिवस रात्र आम्ही आमचा हक्क घरदार त्या बासुंदीच्या नादी लागलोय तुम्हाला काय झालं तर बोल्या. आता आता जा आणि सरपंचाला पंडशी घेऊन ये. पंडशी बरं की पिशवी, तुला माझ्या विश्वासच नाही. बासुंदीला मारायला लागली. कुठलंय जावय? काय जावयांची जातच लय हलकड असते. अगदी बरोबर बोलला सरपंच साहेब, ह्यांना कुठलं तरी निमित्तच लागतंय रुसायला. काय कमी पडलं तर रुसून बसायचं, फुगून बसायचं. काय झालंय जावय बापू? आव सरपंच, आव मी आई सपदरन बासुंदी बनवते माझ्यासाठी कारण लाडाचं जावय बापू म्हणून आणि बासुंदी केली तर पेनत. बघा का बासुंदी पेत नाही जावय बापू? का पेनाय बासुंदी सांगा, पण मला बासुंदी पेचीच नाही. का बासुंदी मध्ये काय वीस वीस टाकलंय का? अव एक वेळेस वीस जरी टाकलं असतं ना तर मी खुशी खुशीने वीस पेलो असतो.
बोला जा पाती लगी उन्हें बासुंदी जा चार पांच वाटियाँ बसा पियत नहीं बोगो आता अभी क्या अभी दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा हाँ हाँ हम क्या आज बस सर बर चार पांच वाटियाँ बर कसा पियत नहीं बोगो बरोबर दो कच्चा ले लो तुम्हें बिया सर पंसाइब तुम से बर है गाड़ी रोगाच्या बहाण्यामध्ये तिसऱ्याचा लाभ चांगले चल सोनं घेता आणखी वाटते सरपंच साहेब सदस्य पण सकाळी बिगड नसल्याचा लक्ष असं ते मायाकड पण पडते सगळे उलट्याच करा सरपंच माझ्या या खुशीची खुशी ह्यामध्ये उतरली हा इतकी गोडी ह्या बासुंदीला आली आणि ही जावाय बापराव ह्या माझ्या बासुंदीला नावं ठेवत्यात ह्या बासुंदीला बी नावं ठेवत्यात आणि माझ्या ह्या लाडाच्या बासुंदीला बी नावं ठेवत्यात हा बोल्या लईच भारी झाली तू पण एक वाटी ह्याला पिऊन दाखव बरं दर आता भोल्यावर भारी आली पैसे आता बघू काय करते भोल्या बर बर पिऊन दाखव सरपंच माझा लय जीव अक्का का मग चांगल्या कामाला उशीर कशाला बर वाटेल दे अक्काला प्यायला कोणी पण पिऊ दे की त्याच्या ह्या भोले तर माझ्या बायकोला तिथे प्यायला आणि पिऊ नको खुशी खुशी न पिया अगं सांगतेस काय मला नको तूच पी तूच पी बाहेर लागली ना घ्या अजून एक वाटी मग चिंगीला पण दी चिंगी तू पण दी लय मस्त झाली आहो दाजी लय मस्त झाली बासुंदी एकदम माझ्या आई सारखी गोड बासुंदी झाली माहितीये का आई सारखी गोड बासुंदी काय सारखा गोड शिंदी सगळी डोक्यात पलट आम्ही सगळ्यांनी पिले तुम्हालाच काय झालं सगळे जण पिऊन बसले पॅके मला बासुंदी नाही पाहिजे मला फासावर द्या मला सुळावा लटकवा मला जेल मध्ये टाका माझा जीव घ्या तरी मला बसू दे शंका काढते तुझी अहो जावे बापू तुम्ही बासुंदी का पित नाहीत का पित नाही सासूबाई मला सांगा नक्की बासुंदी पिऊ का तुमचा शिंबूड खाऊ जो काय प्रकार झालता ना बासुंदी बनवताना तुमचा मटेरियल त्या बासुंदीत पडलेला मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलाय कशी बासुंदी जावे बापू कुणाला सांगू नका मी तुमच्या पाया पडते माझा नवरा मला घरी माहेरी नेऊन सोडीन आणि सरपंच हे लोक आहेत यांच्यात एकत माझी इज्जत घालू नका बर ठीक आहे असू द्या पण मी ती काय बासुंदी पेत नसतो बघा आता सांगतोय तुम्हाला ते माझा जीव जर घेतला तरी पेत नसतो त्या सगळ्यांना सांगा नाहीतर मी ती सगळ्यांना सांगून टाकेल काय झालं ते नाही मी सगळ्यांना सांगते समजून चला चला तुम्हाला बासुंदी पेय नाही लागणार कुणी सुद्धा माझ्या जावे बापूला फोर्स करायचा नाही त्यांना नाही प्यायची तर नाही पिऊ द्या बापरे तू माझी बायको आहे आणि अचानक जावयाची बाजू कशी काय घेतली काय काय घेतली साहेब त्याचा उलगडा झाला पाहिजे काय झालं नाही नाही त्याचा उलगडा झालाच पाहिजे कपडे जाऊन का कुचू कुचू करून आला काय म्हणताय सरपंच बरोबर म्हणतात ती आबा म्हणतात ती ना सांगितलं ना आता सासूबाईने सांगितलं ना बासुंदी सापड लगे पाण्या अरे किसने आला त्याच्या मायला सका आलाच का कुत्र्याचा वास काढेल मला तू सोडून आला लाखातला तुकडा मारला तुला नासकापणा केलाच की तू ज्या वेळेस तू सासरवाडी जातो ना काय ना नासकापणा करतो बर ती राहू दे सगळं पांडा वाकड कुठं कापून अडकावलं तेवढं सांग वाकड संपलं बी तरी चालेल वाकड हा वाकड कुठे वाकड नाही केले तर
प्याकेट कुठे आबा प्याकेट कुठे माकड कोंड्या इथं बासुंदी केली जावाय बासुंदी प्यायला ते कुठाना चाललाय तुला प्याकेट कुठे आणायचं अयो स्वाम्या इथं नाशकपाळ तू काय करतोय इथं अरे सरपंच सगळं हे लगा गाव लय वडा लावायचं काम पण पडला असू दे आता एवढा लांबून मी आलोय मला बघितलं पोट पडायचं काय जर थोड अरे जेव्हा पण मी सासरवाडीला जातो ना बायकोला घेऊन तेव्हा आडवा पाय मध्ये घालतो आपली चांगली चिरावतोच तुला काहीतरी स्पेशल पाहिजे ना खायला हे बघ वासुंदी केली माझ्या सासूबाईने आवडीन सासूच्या हाताला लय गुण आहे नाकाला हाताला पी तो जावय बापू तर प्याय नाही पी बाबा तू पी कशी झाली काय गुतलं काय गुतलं पाळ्यात काय वतर जरा इथं गुतलं पाळ आरती बासुंदीची साय असं साय वरची साय पाळला तुला माहिती ना मी हात भट्टीवरचा माणूस आहे मला सगळी चव काय त्याची अरे ही साईची चव नाही पाळा हा सांगतो तुला काय गुतलं असेल आता आता वेळ आली सांगायची सासूबाई सांगू काय आता सासूबाई सगळ्यांना आता काय नाही नाही सांगावंच लागला आता माझा मित्र प्यायलाय म्हणल्यावर ते काय बस तू बोलया आता खरं सांगतो सरपंच मी का बासुंदी पेत नव्हतो कारण तुम्हाला सांगतो मी जेव्हा ह्या घरात आलो सासूबाई बासुंदी बनवत होत्या तिला एवढी मोठी सर्दी झाली ना सकाळपासून मी माझ्या डोळ्याने बघितलं अशी बासुंदी हलवती अरे चेक करून एवढा किलो भर शिंबोड त्या बासुंदीत चाललाय म्हणलं बापू का पेत नव्हते म्हणजे तुला काय म्हणायचं माझ्या नारद्यात सासूबाईचा शिंबोड पाडा मारा पप्पी दे तुझी पाडा पप्पी पप्पी पाडा पप्पी दे पाडा मुका पप्पी दे पप्पी सर माग पाडा मला सर माग आज मला पप्पी नाही मला पप्पी